हाय पवन, आवाज येत आहे? संघर्ष जॉईन झालेला आहे, पवन जॉईन झालेला आहे. प्रशांत कुर्रे, प्रशांतसुद्धा लेक्चरला जॉईन झालेला आहे. लेक्चर स्टार्ट करायचं, जे विद्यार्थी प्रेझेंट आहेत आपण काय करू, लगेच लेक्चर स्टार्ट करू, आहे ना. बाकीचे विद्यार्थी हळूहळू जॉईन होतील. बघा, boardsarathi.com इथे जर तुम्ही आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन जर केलेलं नसेल तर रजिस्टर होऊन जा, कारण तिथे तुम्हाला जे आहे महत्त्वाचे व्हिडिओज, त्यानंतर तुम्हाला PDFs आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तिथे मिळणार आहेत, ना. त्याच्यामुळे ते जॉईन होते. तर रजिस्टर जर केलं नसेल तर रजिस्टर करा. त्याचा एक आपण व्हिडिओसुद्धा बनवलेला होता की आपल्याला नोट्स कशा घ्यायचे किंवा रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, तिथून तुम्ही रजिस्टर करू शकता. आजचा जो चॅप्टर आहे तो खूप महत्त्वाचा आहे. देवांशुसुद्धा जॉईन झालेला आहे, ठीक आहे. हा जो चॅप्टर आहे हा तुम्हाला 5 मार्क्ससाठी आहे, है ना. किंवा मला वाटतं 4 मार्क्ससाठी. किती मार्क्ससाठी आहे? 4. याच्या आधीचा चॅप्टर नंबर 10 आहे, हा चॅप्टर नंबर 11 आहे. चॅप्टर नंबर 10 तुम्हाला आहे 3 मार्क्ससाठी. आणि जो क्लास 11th चॅप्टर नंबर 11th आहे, क्लास 12th तो आहे तुम्हाला 4 मार्क्ससाठी. म्हणजे हा महत्त्वाचा चॅप्टर आहे क्लास 10th पेक्षाही. त्याच्यामुळे हे आपण आधी घेणार आहोत. आणि जो क्लास 10th आपला क्लास चॅप्टर नंबर 10th आहे, दॅट इज द ह्युमन हेल्थ अँड डिसीज, तो थोडा अवघड पार्ट आहे. चॅप्टर अवघड आहे, वेटेज कमी आहे, त्याच्यामुळे ते आपण शेवटी घेणार आहोत सगळ्या चॅप्टरच्या. तर हा जो चॅप्टर आहे याची PDF, म्हणजे हा 62 पेजचा चॅप्टर आहे. किती पेजचा आहे? 62. 62 पेज आहेत. तर आपल्याला डेली 6 दिवसात चॅप्टर कंप्लीट करायचं, तर प्रत्येक दिवशी आपण 10 पेज घेणार. किती पेज? 10 पेज, ठीक आहे. सो 10 पेज आपण प्रत्येक दिवशी घेणार आहोत, म्हणजे 6 दिवसामध्ये हा जो चॅप्टर आहे हा कंप्लीट होणार आहे. तर मग आपण स्टार्ट करू. बाकीच्या चॅनल्सला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, आपल्या MCQLogy सुद्धा आपलं चॅनल आहे, त्यांना तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा.
ठीक आहे, बघा चार मार्कसाठी एक्झाममध्ये याच्यावरती प्रश्न विचारतात या चॅप्टर नंबर 11चं नाव काय आहे, एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन. तर बघा मग आता याच्यामध्ये सर्वात पहिला जो पॉईंट आपल्याला दिलेला आहे तो आहे प्लांट ब्रीडिंग. कोणता आपल्याला टॉपिक आहे सर्वात पहिल्यांदा बघायचा, तो बघायचा आहे प्लांट ब्रीडिंग. सो प्लांट ब्रीदिंगमध्ये किंवा ब्रीदिंग का ब्रीडिंग है ना, याच्यामध्ये डिफरन्स आहे बघा. ब्रीदिंग वेगळं आणि ब्रीडिंग वेगळं. आता ब्रीड म्हणजे काय असते सर, है ना, ते आपण बघू की प्लांट ब्रीडिंग काय असते. प्लांट ब्रीदिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे जे रेस्पायरेशनमध्ये पहिली प्रोसेस असते, मेकॅनिझम ऑफ रेस्पायरेशनमध्ये आपण बघितलेली होती ब्रीदिंग. आता इथे ब्रीड म्हणजे काय असतं, आता ब्रीड म्हणजे असते एखादी व्हरायटी, है ना, त्याला आपण म्हणतो ब्रीड. काय म्हणतो, ब्रीड. सो इथे आपण काय करत असतो, प्लांटची ब्रीडिंग करतो. आता प्लांटची ब्रीडिंग म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल बघा आपल्याकडे दोन प्लांट्स आहेत, एका प्लांटला खूप चांगले फळं येतात आणि दुसऱ्या प्लांटचे जे फळं आहेत ते कमी येतात परंतु त्याची साईज खूप मोठी असते. मग आता आपल्याला दोन्ही प्लांट्समध्ये बघा, या ए नंबरच्या प्लांटमध्ये फळं येतात परंतु छोटे छोटे येतात आणि इथे फळं मोठे येतात परंतु नंबर्सनं कमी येतात, म्हणजे जास्त येत नाहीत, कमीच येतात. इथे खूप जास्त येतात पण साईज छोटी असते. आपण काय करू शकतो, या दोन्ही प्लांट्सला क्रॉस करू शकतो आणि एक असा प्लांट आपण डेव्हलप करू शकतो की जिथे मोठे फळं पण येणार आणि जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा येणार, त्याला आपण म्हणतो प्लांट ब्रीडिंग. मग आपण काय केलं, दोन प्लांटला क्रॉस केलं, याला आपण म्हणतो ए आणि बी. या बी ए आणि बी प्लांटला आपण क्रॉस केलं आणि याचपासून आपण काय बनवला, प्लांट नंबर सी. आणि ज्याच्यामध्ये काय आहे, दोन्ही कॅरेक्टर आहेत, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ जे फळं आहेत, फ्रूट्स आहेत, त्याचासुद्धा जास्त आहे आणि त्या फ्रूटची साईजसुद्धा जास्त आहे. म्हणजे आपण काय केलं, दोन जे पॅरेंट्स होते आपले त्यांचे कॅरेक्टर आपण एक नवीन प्लांट्समध्ये आणलं. मग या प्लांटला आपण म्हणतो ब्रीड. काय म्हणतो याला आपण, ब्रीड. काय म्हणतो, ब्रीड. आणि या प्रोसेसला, ओव्हरऑल प्रोसेसला म्हणायचं ब्रीडिंग. ओके, सो ब्रीडिंग या प्रोसेसमध्ये काय केलं आपण, तयार ब्रीड तयार केली. ब्रीड आणि कशासाठी तयार केली, फॉर ह्युमन वेलफेअर, जास्तीत जास्त प्रोडक्शन घेण्यासाठी, मॅक्झिमम प्रोडक्शन तयार करण्यासाठी आपण काय तयार केली, ब्रीड तयार केली. आणि या प्रोसेसलाच आपण म्हणतो प्लांट ब्रीडिंग. जनरलमध्ये आलं लक्षात प्लांट ब्रीडिंग काय असते ते, जनरलमध्ये लक्षात आलं सर्वांच्या, व्हॉट इज प्लांट ब्रीडिंग. येस सर, ओके. सो प्लांट ब्रीडिंग आता तुम्हाला समजलं. आता हे जे प्लांट आहे, आता तुम्हाला माहीत आहे बायोलॉजीच्या दोन ब्रांच आहे, एक बॉटनी आणि एक झुओलॉजी. बॉटनीमध्ये आपण प्लांट्सचा अभ्यास करत असतो आणि झुओलॉजीमध्ये आपण ॲनिमल्सचा अभ्यास करत असतो. मग आता इथे प्लांट्स आहेत म्हणजे ही कोणत्या ब्रांचमध्ये अभ्यास करणार आपण प्लांट ब्रीडिंगचा, तर बॉटनीमध्ये, सिम्पलमध्ये. सो इथं दिलेलं आहे बघा, प्लांट ब्रीडिंग इज अप्लाइड ब्रांच ऑफ बॉटनी. बॉटनीची एक ब्रांच आहे आणि याच्यामध्ये आपण काय करत असतो, हेरिडिटी बघा इम्प्रूव्ह करतो आपण. हेरिडिटी ऑफ प्लांट, प्लांटमध्ये असलेले कॅरेक्टर जे आहेत ते इम्प्रूव्ह करतो आपण, इन ऑर्डर टू क्रिएट डिझायर टाईप्स. कशासाठी करत असतो की आपल्याला जो डिझायर टाईपचा प्लांट पाहिजे तो बनवण्यासाठी, कारण आपल्याला असा प्लांट पाहिजे होता की ज्याच्यामध्ये फळंही जास्त येतील आणि फळाची साईजही जास्त असेल. मग तसा प्लांट आपण बनवला इथे, आलं लक्षात, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, त्याला आपण म्हणतो प्लांट ब्रीडिंग. हे एकदम खूप सोपं आहे, याच्यामध्ये काही अवघड नाही आहे. मग आता याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्स आहेत ऑफ ब्रीडिंग, का करतो आपण प्लांट ब्रीडिंग. बघा, इम्प्रूव्हमेंट इन क्वालिटी, क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करू शकतो आपण त्या फळाची, त्या फळाचा नंबर जास्तीत जास्त प्रमाणात येतील ते असं इम्प्रूव्ह करू शकतो. त्यानंतर काही असे प्लांट आहेत की ज्याच्यामध्ये लवकर त्यांना रोग होतो, डिसीज त्याच्यावर लवकर असर करतात, तर मग आपण असा प्लांट प्रोड्यूस करू शकतो की जो त्या डिसीजला येऊ देणार किंवा तो इन्फेक्ट होणार नाही त्या डिसीजद्वारे, म्हणजे त्या डिसीजला रेजिस्ट करेल, आलं लक्षात. मग असे प्लांट आपण या प्लांट ब्रीडिंगच्या माध्यमातून प्रोव्हाइड करू शकतो. आपण चांगले फळं किंवा जास्त साईजमध्ये फळ येईल असे प्लांट तो डेव्हलप करू शकतो, पण काही असेसुद्धा प्लांट आपण डेव्हलप करू शकतो जे की डिसीजला, रोगांना काय करेल, प्रतिकारक क्षमता तिथे जास्त दाखवेल. त्यानंतर इंटेन्सिव्ह ब्रुंचिंग, आता इंटेन्सिव्ह ब्रंचिंगमध्ये काय, याच्यामध्ये जास्तीत जास्त फांद्या, त्याचा साईज मोठा राहणार, असेसुद्धा प्लांट आपण डेव्हलप करू शकतो. त्यानंतर रिडक्शन इन डॉर्मन्सी पिरियड, आता डॉर्मन्सी पिरियडमध्ये रिडक्शन, असे प्लांटसुद्धा आपण डेव्हलप करू शकतो. आता डॉर्मन्सी पिरियड काय असतं, हे एक सीडशी रिलेटेड आहे, म्हणजे सीडला एक परफेक्ट टाईम पाहिजे असतो नवीन जनरेशन किंवा नवीन सायकलला स्टार्ट करण्यासाठी, म्हणजे प्लांटपासून आपल्याला सीड भेटते, ठीक आहे. मग सीड हा जमिनीत पडल्यानंतर लगेच उगवते का, नाही, ते एक टाईम घेते, 2 महिने 3 महिने 4 महिने असा तो टाईम पिरियड घेणार. मग त्या टाईम पिरियडला म्हणणार आपण डॉर्मन्सी. मग ती जी सीड आहे, मग 4 महिने आपल्याला वाट पाहावी लागेल तेव्हा जाऊन आपण ते सॉईलमध्ये लावू शकतो, याला म्हणतो आपण डॉर्मन्सी. परंतु ॲनिमल या प्लांट ब्रीडिंगमध्ये, प्लांट ब्रीडिंग केल्यानंतर तो 4 महिन्याचा टाईम पिरियड आपण कमी करू शकतो, 1 महिना राहू शकतो, म्हणजे आपण लगेच नवीन प्रोडक्शनसाठी तयार राहू शकतो, याला आपण म्हणतो प्लांट ब्रीडिंगचे
हे आहेत ऑब्जेक्टिव्स, हे आहेत युजेस, ठीक आहे. हे तुम्हाला चार लक्षात घ्यायचे. आता याच्यामध्ये असतात स्टेप्स. किती स्टेप्स आहेत याच्यामध्ये? टोटल 5 स्टेप्स आहेत, है ना. सो प्लांट ब्रीडिंगमध्ये 5 स्टेप्स असतात. या 5 स्टेप्सद्वारे आपण प्लांट ब्रीडिंग करतो. ओके, मग हे कोणकोणत्या 5 स्टेप आहेत? तर सर्वात पहिल्यांदा बघा काय केलं जाते. सर्वात पहिल्यांदा जी पहिली स्टेप असते ती असते कलेक्शन ऑफ द व्हेरिएबिलिटी व्हेरिएशन. आता इथे काय कलेक्ट केलं जाते, ठीक आहे, याला आपण इरेज करू. इथे काय कलेक्ट केलं जाते? इथे कलेक्ट केले जातात प्लांट्स. काय कलेक्ट केले जातात? प्लांट्स. पण प्लांट्स कसे कलेक्ट केले जातात? डिफरंट प्लांट कलेक्ट केले जातात, ठीक आहे, डिफरंट प्लांट, है ना. सो डिफरंट प्लांट काउन कलेक्ट केले जातात कारण याच्यामध्ये जो नवीन आपण ऑर्गॅनिझम बनवत असतो त्याच्यामध्ये ते कॅरेक्टर आपल्याला आणायचे आहेत. मग तशा प्रकारे आपल्याला इथे व्हेरिएशन असणारे, वेगळेपण असणारे प्लांट आपण काय करतो? कलेक्ट करतो. म्हणून इथे तुम्हाला पहिलंच जी स्टेप्स दिलेली आहे ती आहे कलेक्शन ऑफ व्हेरिएबिलिटी व्हेरिएशन. ओके, आर द डिफरन्स सीन अमॉंग द इंडिव्हिज्युअल्स ऑफ द स्पेसीस ऑर पॉप्युलेशन. वेगवेगळ्या टाईपचे असतात प्लांट, त्याच्यामध्ये म्हणजे डिफरन्स असतो. ओके, फॉर अ पर्टिक्युलर कॅरेक्टर, एखाद्या कॅरेक्टरसाठी, म्हणजे फळं येण्याच्या कॅरेक्टरसाठी किंवा त्याचे हाईटच्या कॅरेक्टरसाठी वेगवेगळ्या प्लांटमध्ये बदल असतात. काही प्लांटची उंची फार वाढते, एकाच स्पेसीसचे प्लांट असतात, एकाच जातीचे, पण तरीसुद्धा काही प्लांटची हाईट जास्त वाढते, काही प्लांट्स व्यवस्थित त्याची ग्रोथ होत नाही. मग असे आपल्याला काय करायचं असते? पहिल्यांदा आपण ते जमा करत असतो, म्हणजे कलेक्शन करत असतो त्यांचं, वेगवेगळ्या प्लांटचं. ओके, त्यानंतर त्यांच्यामध्ये जे असलेले कॅरेक्टर आहेत ते नेक्स्ट जनरेशनसाठी आपण वापरू शकतो, सिलेक्शन करू शकतो त्याचा. मग जे यूजफुल आहे आपल्यासाठी, म्हणजे एखाद्या प्लांटमध्ये जर चांगले फळं खूप जास्त प्रमाणात येत असतील, मग त्यांच्यामध्ये एक ते कॅरेक्टर आहे जास्त फळ येण्याचं, ते यूजफुल आहे आपल्यासाठी, मग त्याचं आपण सिलेक्शन करतो की हे आपल्याला कॅरेक्टर निवडायचं आहे. ऑल कलेक्टेड जीन्स आर इफेक्टिवली एक्सप्लोइट फॉर द ब्रीडिंग प्रोग्राम. आणि मग सगळ्या प्लांट्समधून जे जीन आपण जमा करतो ते आपण या प्लांट ब्रीडिंग प्रोग्राममध्ये मग यूज करतो. ओके, मग जे आपण सगळे जीन जमा करतो सगळ्या प्लांट्सकडून त्याला काय म्हणायचं? जर्म प्लास कलेक्शन म्हणायचं. काय म्हणायचं? जर्म प्लास कनेक्शन, ठीक आहे. बघा, द एंटायर कलेक्शन ऑफ द ऑल प्लांट सीड्स फ्रॉम द डायव्हर्स अलील्स जीन्स. आपण काय केलं? प्लांटच्या सीड जमा केल्या आणि जे सीड होत्यात ते वेगवेगळ्या प्लांटचे आहेत, त्या वेगवेगळ्या प्लांटमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर आहेत, ओके, पर्टिक्युलर क्रॉपसाठी. आणि मग त्याला आपण म्हणतो जर्मप्लास्ट कलेक्शन. सो जर्मप्लास्ट कलेक्शन कसं झालं? तर आपण काय केलं? वेगवेगळ्या टाईप्सचे, एका स्पेसीसचे वेगवेगळे प्लांट घेतले, त्यांचे आपण जीन्स जमा केले, आणि जे जमा झालेले जीन्स आहेत त्याला काय म्हणायचं? जर्मप्लास्ट कलेक्शन म्हणायचं. आलं लक्षात? ही तुमची पहिली स्टेप आहे. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये आपण काय केलं? फॉर एक्झाम्पल, आपल्याला सोयाबीनची एक चांगली व्हरायटी बनवायची आहे. मग सोयाबीनमध्ये अस्तित्वात असलेल्या सगळ्या व्हरायटी आपण जमा केल्या, त्याच्यामधून जीन्स आपण जमा केले, आणि ते जमा केलेल्या जीन्सला आपण म्हणतो जर्मप्लास्ट कलेक्शन. सो फर्स्ट स्टेपमध्ये मग आपण काय केलं? जर्मप्लास्ट कलेक्शन केलं. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ओके, फर्स्ट स्टेपमध्ये जर्मप्लास्ट कलेक्शन. आणि जीन्स कसे असतात बघा, एखादा जर तुम्हाला माहीत आहे एखाद्या मुलाचा कलर डार्क आहे, ब्लॅक कलर आहे, किंवा एखाद्याचा फेअर आहे, गोरा आहे, तर कशावर डिपेंड आहे? तो जीन्सवर, कारण त्याच्या बॉडीमध्ये तसे जीन्स आहेत जे की ज्याला त्या च्या पॅरेंट्सकडून मिळालेले आहेत. ओके, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. पॅरेंट्सकडून जे जीन येतात ते आपल्या बॉडीमध्ये असतात आणि ते एक्सप्रेस होतात. मग एखाद्या प्लांटमध्ये जर गोड फळे येत असेल तर मग गोड फळाला गोड बनवायचे जीन्स त्या प्लांट्समध्ये आहेत, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ओके, सो सर्वात पहिल्यांदा आपण काय केलं? एंटायर प्लांट्स कलेक्ट केले, त्यानंतर त्यांचं जीन आपण जमा केले, त्याला आपण जर्मप्लास्ट कलेक्शन म्हणतो. आता मग त्याच्यातून काय करायचं? आता खूप टाईपचे आपण जे प्लांट्स आहेत ते जमा केले आहेत, खूप टाईपचे जीन्ससुद्धा आपल्याला मिळालेले आहेत. मग याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल? त्याचं इव्हॅल्युएशन करावं लागेल, बघावं लागेल, सिलेक्शन करावं लागेल. कोणाचं? पॅरेंट्सचं. कोणाचं सिलेक्शन करावं लागेल? पॅरेंट्सचं. कारण आपल्याला क्रॉसिंगसाठी फक्त दोनच प्लांट्स पाहिजेत, आपण सगळे तर यूज करू शकत नाही ना. मग दोन म्हणजे साठी पॅरेंट्स. सो पहिल्यांदा आपण कलेक्शन करणार, दुसऱ्यांदा इव्हॅल्युएशन करणार पॅरेंट्सचं. पॅरेंट्स निवडणार आपण. ओके, आणि ही इम्पॉर्टंट आणि इशेन्शियल ऑपरेशन्स आहे ऑल प्रोग्राममध्ये. पूर्ण एक एक स्टेप बाय स्टेप असणार, सगळे इम्पॉर्टंट आहेत. सो पॅरेंट्सचं सिलेक्शन करण्यासाठी मग काय करणार बघा. सो इथे तुम्हाला सांगितलेलं आहे, द कलेक्टेड जर्मप्लास्ट इज नाउ इव्हॅल्युएटेड टू आयडेंटिफाय द प्लांट बिअरिंग डिझायरल कॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टर. सो आपण असे प्लांट निवडणार ज्याच्यामध्ये आपल्याला जे कॅरेक्टर पाहिजेत ते आहेत, म्हणजे त्यांना ॲज अ पॅरेंट्स आपण काय करणार? सिलेक्ट करणार. सच आयडेंटिफाईड प्लांट आर सिलेक्टेड अँड देन प्रोसेस ऑफ हायब्रिडायझेशन इज यूज. मग आता आपल्याकडे जे डिझायरेबल कॅरेक्टर आहेत, जे पाहिजे त्या प्लांट्समध्ये आहेत, ते प्लांट्स ॲज आपण पॅरेंट्स यूज करणार, आणि मग त्यांना एका प्रोसेसमध्ये आपण नेणार, त्याला म्हणतो हायब्रिडायझेशन. ओके, सो ज्या प्लांट्समध्ये डिझायर्ड कॅरेक्टर आहेत ते झाले आपले पॅरेंट्स, ते आपण इव्हॅल्युएट करणार, आणि
त्यांना काय करणार आपण हायब्रिडायझेशनसाठी पाठवणार. आता हायब्रिडायझेशनसाठी हायब्रिडायझेशन म्हणजे काय असते, क्रॉसिंग, म्हणजे ट्रान्सफर ऑफ पोलंग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा आहे ना, ते आपण क्रॉसिंग करणार आर्टिफिशियली, म्हणजे त्याला आपण म्हणतो हायब्रिडायझेशन. काय म्हणणार? हायब्रिडायझेशन. सो आपण सर्वात पहिली स्टेप काय केली की वेगवेगळ्या टाईपचे आपण प्लांट जमा केले, त्याच्यामधून जीन्सचं कलेक्शन केलं. मग आपण बघितलं की आपल्याला जे जीन्स पाहिजे, जे डिझायरेबल जीन्स आहेत ज्या प्लांटमध्ये, ते ॲज अ पॅरेंट्स प्लांट आपण कन्सिडर केले आणि नंतर त्या दोघांमध्ये हायब्रिडायझेशन केलं. ओके, हायब्रिडायझेशन म्हणजे तिसरी स्टेप आपला तुम्हाला येणार आहे, क्रॉस हायब्रिडायझेशन अमॉंग सिलेक्टेड पॅरेंट्स. ठीक आहे, जो सिलेक्टेड पॅरेंट्स आपण इथे घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं, क्रॉस हायब्रिडायझेशन. काय केलं? क्रॉस हायब्रिडायझेशन. ठीक आहे, सो क्रॉस हायब्रिडायझेशन याच्यामध्ये आपण केलं म्हणजे मग काय केलं, बघा, हायब्रिडायझेशन इज द क्रॉसिंग ऑफ द टू सिलेक्टेड प्लांट डिफरिंग फ्रॉम ईच अदर. आता हे दोन प्लांट्स जे पॅरेंट्स घेतले आहेत ते एकसारखे असणार का वेगवेगळे असणार? तर वेगवेगळे असणार, त्याला आपण म्हणतो डिफरिंग, एकमेकापासून ते वेगवेगळे असणार. ओके, त्यांना आपण काय केलं, सिलेक्ट केलं फ्रॉम ईच अदर जेनेटिकली, ओके सॉरी जिनोटायपिकली इन वन ऑर अदर कॅरेक्टर. मग याच्यामध्ये कॅरेक्टरचा किती डिफरन्स असू शकतो, एक किंवा दोन कॅरेक्टरचा डिफरन्स आहेत, जे की प्लांट आपण ॲज अ पॅरेंट्स म्हणून कन्सिडर केलेले आहेत ते दोन पॅरेंट्स सेम असणार का? दोन प्लांट्स नाही, त्यांच्यामध्ये काही डिफरन्स असेल एका पेअरचा किंवा दोन पेअरचा कॅरेक्टरचा. ओके, एक्झाम्पल बघा, एक आहे हाय प्रोटीन क्वालिटी ऑफ द वन पॅरेंट प्लांट, म्हणजे एक असा पॅरेंट प्लांट आहे ज्याच्यात म्हणजे प्रोटीनची क्वालिटी जास्त असते, हाय प्रोटीन क्वालिटी. आणि जो दुसरा प्लांट आहे पॅरेंट प्लांट, तो काय आहे, डिसीजला रेजिस्ट करणारी कॅपॅसिटी दुसऱ्या पॅरेंट प्लांटमध्ये आहे. दोन पॅरेंट प्लांट आपण यूज केले, त्याच्यामधले एकामध्ये अशी क्वालिटी आहे की जे काय करते, हाय प्रोटीन प्रोव्हाइड करण्याची क्वालिटी आहे आणि दुसऱ्यामध्ये डिसीजला दूर ठेवण्याची क्वालिटी आहे. मग हे दोन्ही क्रॉस करून आपल्याला जो तीन नंबरचा प्लांट भेटणार, याच्यापासून नेक्स्ट जनरेशन जी भेटणार, त्याच्यामध्ये दोन्हीही कॅरेक्टर त्या एका प्लांटमध्ये आपल्याला पाहायला भेटेल की ज्याच्यामध्ये प्रोटीनची क्वालिटीसुद्धा हाय आहे आणि तो डिसीजलासुद्धा रजिस्टर करू शकतो. आलं लक्षात? मग पहिल्या याच्यामध्ये आपण कलेक्शन केलं, दुसऱ्या याच्यामध्ये आपण इव्हॅल्युएशन केलं पॅरेंट्सचं, तिसऱ्या याच्यामध्ये आपण यांचं हायब्रिडायझेशन केलं. ओके, हायब्रिडायझेशन. आणि हे कसं केलं हायब्रिडायझेशन, तर तुम्हाला मग माहिती आहे की इथे फ्लावरमध्ये काय असतं, स्टिग्मा स्टाईल आणि ओव्हरी असतं, इकडे अँथर आणि काय असतं, पोलन ग्रेन्स. मग ते आपण क्रॉसिंग केली, मग दोन फुलं घेतलेत त्या प्लांट्सचे आणि क्रॉसिंग केली. क्रॉसिंग केल्याच्या नंतर तिथे काय तयार झाली, सीड, आणि त्या सीडपासून काय भेटलं आपल्याला, नेक्स्ट जनरेशन भेटली. ओके, आणि हे सगळं कसं केलं जाते, आर्टिफिशियली केलं जाते. आलं लक्षात? मग त्याला आपण म्हणतो इमॅस्कुलेशन. मग इमॅस्कुलेशनमध्ये काय केलं जाते की जे फ्लावरचा पार्ट आहे, जसं जर बायसेक्शुअल फ्लावर असलं, मग त्याच्यामध्ये काय केला जातो, जो मेल पार्ट आहे तो कट केला जातो. त्याला सिंगल सिंगल जसं मेलच पार्ट ठेवतो एका फ्लावरवर, दुसऱ्या फ्लावरवर फिमेलच पार्ट ठेवला जातो, आहे ना. म्हणजे कोणता प्लांट आपल्याला मेल म्हणून कन्सिडर करायचा आहे, कोणता फिमेल म्हणून कन्सिडर करायचं आहे, हे सगळं ठरवल्याच्या नंतर. ठीक आहे, त्यानंतर चौथं तिथे काय केलं जाते, सिलेक्शन अँड सेल्फिंग ऑफ द सुपेरियर रिकॉम्बिनंट. आता जे सुपेरियर रिकॉम्बिनंट भेटलेलं आहे त्यांचं काय केलं जाते, सिलेक्शन आणि परत परत त्यांचं सेल्फिंग केलं जाते. जसं बघा, द प्रोजेनी, प्रोजेनी म्हणजे नेक्स्ट जनरेशन इंडिव्हिज्युअल्स जे ऑप्टेन झालेले आहेत, द प्रोजेनी ऑफ द हायब्रिड्स आर ऑब्झर्व फॉर द डिझायरेबल कॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टर. जी प्रोजेनी आहे हायब्रिडची ती ऑब्झर्व केली जाते, की जी नवीन आपल्याला जनरेशन भेटली पॅरेंट्सला क्रॉस करून, त्यांना आपण ऑब्झर्व करणार, त्याच्यामध्ये बघणार आपण डिझायरेबल कॅरेक्टर्स आलेले आहे का, त्याच्यात कॉम्बिनेशन करणार आणि मग त्याच्यात परत परत सेल्फिंग करून आपण काय करणार, द प्लांट विच आर सुपेरियर टू बोथ द एक्सप्लॉइड हायब्रिड. असा प्लांट की जो दोन्ही याच्यामध्ये काय आहे, सुपेरियर आहे, दोघांचे पॅरेंट्सचे कॅरेक्टर दाखवतो, आर कलेक्टेड सच अ प्लांट आर सेल्फ पोलिनेटेड. मग ते प्लांट काय केले जाते, नॅचरली सेल्फ पोलिनेटेड होऊ दिले जाते फॉर अ सक्सेसिव्ह जनरेशन. म्हणजे आपण पॅरेंट्सला क्रॉस करून जे नवीन प्लांट बनवतो तो एकदम डायरेक्टली त्याची सीड आपण जमिनीमध्ये लावतो का, नाही, त्या सीडला परत परत नॅचरली सेल्फिंग होऊ देतो आणि मग त्याच्यानंतर जे आपल्याला चार पाच जनरेशन झाल्याच्या नंतर जी सीड भेटते त्या सीडला आपण यूज करू शकतो. ओके, फॉर अ होमोझायगोसिटी. होमोझायगोसिटी म्हणजे काय, एकसारखं ते जनरेशन टू जनरेशन त्याच्या आतमधले जीन्स असे कंबाईनच राहिले पाहिजे ना, त्यामुळे त्याची सेल्फिंग केली जाते आणि नंतर मग आपण त्याला काय करतो, यूज करतो. ओके, मग ती स्टेट जी असते त्या प्लांट्सची की जी एकसारखी कॅरेक्टर शो करते, त्याला आपण म्हणतो युनिफॉर्मॅलिटी. युनिफॉर्मॅलिटी आपण त्या प्लांट्समध्ये येऊ देतो. आणि पाचवी जी स्टेप असते याच्यामध्ये प्लांट ब्रिडिंगमध्ये, ती असते टेस्टिंग, रिलीज अँड द कमर्शियलायझेशन. हे जे आपण बनवलेले व्हरायटी आहे हे काय करतो, आपण मग शेतकऱ्याला लावायला देतो की तुम्ही आता हे लावा सॉईलमध्ये,
आणि त्याला म्हणतो आपण टेस्टिंग. मग त्याला आपण कमर्शियलायझेशन म्हणजे काय, मग आपण त्याची व्हरायटी पेटेंट करतो, बनवतो त्या व्हरायटीचं. जसं बीटी कॉटन आहे, बीटी कॉटनमध्ये तुम्हाला माहिती आहे की ते डिसीजला रेजिस्टसुद्धा करते आणि त्याच्यामध्ये प्रोडक्शनसुद्धा जास्त होते. मग त्याचं पेटेंट करणार, मग ज्यांनी ती व्हरायटी बनवलेली आहे, मग प्रत्येक जे विक्री आहे, विक्री दुकानदार, त्याच्यातून मग काही कमिशन त्या याला जाणार, ज्यांनी पेटेंट बनवलं, ज्यांनी ती व्हरायटी डेव्हलप केली, याला आपण म्हणतो कमर्शियलायझेशन. आणि ते नवीन कल्टिवेटर्सला ते आपण देऊ शकतो. आलं लक्षात? सो इथं दिलं आहे, द न्यूली सिलेक्टेड लाईन्स आर इव्हॅल्युएटेड फॉर देअर प्रोडक्टिव्हिटी. त्याची प्रोडक्टिव्हिटी कशी आहे, काय आहे ते बघण्यासाठी, शेतीमध्ये ती कसं काम करते. सच इव्हॅल्युएशन इज डन बाय ग्रोविंग धस प्लांट इन अ रिसर्च फील्ड. पहिल्यांदा कुठं त्याला डेव्हलप केलं जाते, कुठं त्याला वाढवलं जाते, उत्पन्न घेतलं जाते, रिसर्च फील्डमध्ये पहिलं. ओके, त्यानंतर बघा, अंडर कंट्रोल सच प्लांट आर देन ग्रो इन द नॅचरल फील्ड ॲटलिस्ट. मग नॅचरल फील्डमध्ये, पहिलं रिसर्च फील्डमध्ये त्याला ग्रो केलं जाते त्या प्लांट्सला, आणि नंतर त्याला नॅचरल फील्डमध्ये ग्रो केलं जाते. किती सीझनसाठी? किती? थ्री सीझन. म्हणजे सोयाबीनचं एक सीझन व्हायला 3 महिने लागते, मग तसे 3 सीझन ते काय करतात की नॅचरलमध्ये आणखीन त्याला बघून बघतात. कारण व्हरायटी जर तुम्हाला माहिती आहे, एखादी व्हरायटी जर काढली कापसाची आणि जर शेतकऱ्याचं नुकसान झालं तर याचा दुष्परिणाम सर्वांनाच होईल ना. जे म्हणजे पेटंट बनवणार आहे ते सुद्धा, ज्यांनी कंपनी प्रोडक्शन केलं आहे कंपनीनं, त्यांनासुद्धा. म्हणून याची पहिले ऑलरेडी भरपूर सारी टेस्टिंग केली जाते. ओके, डिफरंट शेतीच्या जागेमध्ये याला हे केलं जाते. म्हणजे काही जागेवर तुम्हाला माहीत आहे वेगवेगळ्या सॉईल्स पाहायला भेटतात. जसं विदर्भात वेगळी माती असते, मराठवाड्यात वेगळी थोडी असते, कोकणमध्ये वेगळी असते. मग तशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी त्या व्हरायटीला, त्या ब्रीडला यूज केलं जाते, टेस्टिंग केली जाते, आणि नंतर काय केली जाते, ती ब्रीड शेतकऱ्याला आपण देतो, है ना, विकतो. याला म्हणायचं प्लांट ब्रीडिंग. आलं लक्षात सर्वांच्या? पवन, ओके, देवांशु, यस सर, हे काय करायचं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. याला आपण म्हणतो प्लांट ब्रीडिंग. ठीक आहे, आता बघा, खूप सोपं आहे, है ना. मला वाटतं आत्तापर्यंत तुम्हाला बरंच काही समजलं असेल. परत परत तुम्ही व्हिडिओला रिपीट रिपीट बघू शकता, जेणेकरून तुम्हाला आणखीन मग सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, है ना. परंतु खूप इझी आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपण बघू इंडियन हायब्रिड क्रॉप. आता आपल्या देशात, इंडियामध्ये कोणकोणते हायब्रिड प्लांट आपण वापरतो, आणि हायब्रिड तुम्हाला माहीत आहे की जेव्हा दोन वेगवेगळे टाईप्सचे पॅरेंट्स आपण क्रॉस करतो आणि त्यापासून जो नवीन प्लांटचा टाईप आपल्याला भेटतो ना, त्याला आपण म्हणतो हायब्रिड, है ना. जसं आपण हायब्रिड ज्वारी, तुम्हाला माहिती आहे ज्वारी आपण खातो हायब्रिड, कारण की त्याच्यामध्ये पॅरेंट्सचे दोन क्रॉस करून आपण मिळवलेले आहे. आणि हे कशासाठी करावं जाते तुम्हाला माहिती आहे की इंडियामध्ये पॉप्युलेशन वाढत आहे आणि प्रत्येकाला न्यूट्रिशन भेटलं पाहिजे ना. जसं शरीराला जेवढं न्यूट्रिशन पाहिजे ते भेटलं पाहिजे, मग जमीन तर तेवढीच आहे, मग उत्पन्न कसं वाढणार. मग याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण, उत्पन्न तेवढंच आहे परंतु त्या उत्पन्नामध्ये असलेली क्वालिटी वाढवलेली आहे. उत्पन्नात असलेली जे पदार्थ आहेत, जे कंटेंट आहे, जे न्यूट्रिशन आहे ते वाढवलं, जेणेकरून मग सर्वांना कमीच अन्न जरी भेटलं तरीसुद्धा न्यूट्रिशन पूर्ण भेटले पाहिजे. ओके, त्याला आपण ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणतो, जे की MS स्वामीनाथनद्वारे केलं गेलेलं आहे इंडियामध्ये. ठीक आहे, सो व्हीट आणि राईस बघा कोणकोणत्या व्हरायटी आपण वापरतो. इन 1960 व्हीट राईस प्रोडक्शन इन्क्रीज ट्रेमेंडसली. खूप व्हीट राईसचं प्रोडक्शन जे होतं, तांदूळाचं आणि व्हीटचं, गहूचं प्रोडक्शन खूप वाढलं होतं, है ना. नॉर्मन ई, ओके, बघा याच्यामध्ये यांनी एक व्हरायटी डेव्हलप केली होती नॉर्मन ई नावाच्या सायंटिस्टनं. ओके, सो त्या व्हरायटीचं नाव काय होतं, सोनालिका आणि कल्याण सोना. ओके, दोन नाव आहे बघा, सोनालिका आणि कल्याण सोना. आर हायब्रिड व्हीट व्हरायटीज ग्रोन इन इंडिया. जर तुम्हाला विचारलं की कोणत्या हायब्रिड व्हरायटी गव्हाच्या आपल्या भारतामध्ये उगवल्या जातात किंवा त्याचं उत्पन्न घेतलं जाते, मग कोणत्या आहेत, सोनालिका आणि कल्याण सोना, ठीक आहे, हे नावं आहेत, त्या व्हरायटीचे नावं दिलेले आहेत. त्यानंतर ही झाले हायब्रिड व्हीट. त्यानंतर सेमी डार्क राईस. आता राईसच्या बाबतीत जर विचारलं की तांदूळाच्या कोणकोणत्या व्हरायटीज आहेत, तर बघा याच्यामध्ये
आय आर 8 इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूटनं बघा याच्यामध्ये एक आपल्याकडे प्लांट होता, दोन क्रॉस केला. पहिला ताईचंग नेटिव, ओके तायवांग बघा चायनामधली एक व्हरायटी, इंट्रोड्यूस इन इंडिया, ओके जया पद्मा रत्ना, ओके आर द बेटर इल्ड सेमीडॉर्फ राईस व्हरायटी दॅट वी डेव्हलप लेटर. बघा राईसच्या कोणकोणत्या व्हरायटीजचे नावं तुम्हाला आले लक्षात नाही, ओके जया पद्मा आणि रत्ना, ओके जसे मुलींचे जसे नाव असतात तसेच तुम्हाला इथं नाव दिसतील, जया पद्मा आणि रत्ना. हे कशाचे आहेत व्हरायटीज? राईसच्या. आणि व्हीटच्या कोणत्या आहेत? सोनालिका आणि कल्याण सोना. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. हे आहेत व्हीट आणि राईसच्या इंडियामध्ये असलेले हायब्रिड क्रॉप. नॉर्मल क्रॉप वेगळे, हायब्रिड वेगळे. तुम्हाला हायब्रिड माहीत आहे, ज्याच्यामध्ये काहीतरी एक्स्ट्रा कॅरेक्टर असतात, पॅरेंट्सचे कंबाईन कॅरेक्टर ज्याच्यामध्ये असतात त्याला आपण म्हणतो हायब्राईड. ओके हायब्रिड काय म्हणणार? हायब्रिड म्हणणार. सो इथे तुम्हाला काय करायचं ते लक्षात ठेवायचं आहे. हे झाले गव्हाचे आणि तांदुळाच्या स्पेसिस, तांदुळाच्या व्हरायटी जे आपल्या इंडियामध्ये उगवल्या जातात, घेतले जातात, त्याचं उत्पन्न घेतले जातात. त्यानंतर जर आपण शुगर केन म्हणजे ऊस, आता शुगर केनच्या कोणकोणत्या व्हरायटीज आहेत बघा. ओके सायकरम बारबेरी ही नॉर्थ इंडियाची एक व्हरायटी होती, एक व्हरायटी. ओके कोणती? सायकरम बारबेरी. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. कोणती? सायकरम बारबेरी ही नॉर्थ इंडियाची एक व्हरायटी होती. आणि दुसरी होती एक सायकरम ऑफिसिनलस, ही साऊथ इंडियाची होती. म्हणजे एक नॉर्थ इंडिया, दुसरा साऊथ इंडिया, म्हणजे टोटली अपोजिट भागातल्या दोन व्हरायटीज होत्या. ओके मग जे याच्यामध्ये एक व्हरायटी होती ती म्हणजे सायकरम ऑफिसिनरम. याचं काय होतं की याचं स्टेम थिक होतं अँड हाय शुगर कंटेंट, याच्यामध्ये शुगर कंटेंट जास्त होतं, गोडपणा जास्त होता. आणि डज नॉट ग्रो वेल इन द नॉर्थ इंडिया, परंतु ही नॉर्थ इंडियामध्ये ग्रो होत नव्हती. ओके मग आपण काय केलं? दीज टू व्हरायटी वेअर क्रॉस, या दोन्ही व्हरायटीला आपण क्रॉस केलं टू गेट द डिझायरेबल क्वालिटी ऑफ बोथ हाय शुगर कंटेंट आणि थिकर स्टेम. शुगर पण जास्ती असली पाहिजे आणि जे स्टेम आहे त्याची जाड पण असलं पाहिजे, ऊस तो जाड पण असला पाहिजे. मग आपण काय केलं? ती व्हरायटी दोन्ही क्रॉस केल्या, सायकरम बारबेरी जी नॉर्थ इंडियाची होती आणि सायकरम ऑफिसिनल जी साऊथ इंडियाची होती, या दोघांनाही आपण क्रॉस केलं आणि एक अशी व्हरायटी बनवली की जी दोन्हीही ठिकाणी चांगल्या प्रकारे उत्पन्न देते, ज्याच्यामध्ये दोन्ही क्वालिटी असणार, स्टेमसुद्धा जाड आणि शुगर कंटेंटसुद्धा जास्त. ओके आणि ते कोणकोणत्या व्हरायटीत बघा, सी ओ 419, 421, 453 ह्या व्हरायटीज आहेत. हाय इल्डिंग अँड हॅविंग शुगर कंटेंट डेव्हलप इन द इंडिया. ओके हे तुम्हाला काय करायचं? ध्यानात ठेवायचं आहे. कॉम्बॅटोर, आता कॉम्बॅटोर काय? तामिळनाडू इथलं एक ठिकाण आहे, ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तिथे हे डेव्हलप केलं, ठीक आहे. कोणत्या? मग सी ओ 419, 421 आणि 453 ह्या शुगर कॅनच्या व्हरायटीज. आता कोणत्या दोन व्हरायटीजला क्रॉस करून हे बनवलं ते तुम्हाला ध्यानात घ्यायचं आहे की नॉर्थ इंडियाची कोणती व्हरायटी होती आणि साऊथ इंडियाची कोणती होती. हे झालं शुगर केनच्या बाबतीत. त्यानंतर आता मिलेट्स, आता काही कडधान्य जर आपण बघितले तर मेजमध्ये गंगा 3, जवारमध्ये सी ओ 12, त्यानंतर बाजरामध्ये निफड नावाची व्हरायटी ही इंडियामध्ये डेव्हलप केल्या. हे तीन व्हरायटी, मेजमध्ये कोणती, त्यानंतर जवारमध्ये कोणती आणि बाजरा, तीन व्हरायटीचे नावं तुम्हाला पाठ करून टाकायचे. ओके आणि हे पाणीसुद्धा जर कमी जास्त असलं तरीसुद्धा ते मेंटेन राहू शकतात अशा व्हरायटी डेव्हलप केल्या होत्या मिलिट्सच्या. म्हणजे आपण बघितलं इंडियामध्ये जे हायब्रिड क्रॉप होते ते कोणकोणते डेव्हलप केलेले? व्हीट, राईस 2, त्यानंतर शुगर केन 3 आणि जे चार नंबरचं आहे ते आहे मिलेट्स. ओके हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. म्हणजे हे चार व्हरायट्या, चार टाईपच्या जे प्लांट्स आहेत त्यांचे व्हरायटीज ज्या आहेत हायब्रिड क्रॉप्स ते आपल्या इंडियामध्ये डेव्हलप केले, बाकीचे सुद्धा केले परंतु बुकमध्ये तुम्हाला फक्त चारच दिलेले आहेत जे की चार तुम्हाला लक्षात घ्यायचे ज्याच्यावर तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न विचारतात, ठीक आहे. ओके मग आता प्लांट ब्रीडिंग तुम्हाला समजलं आहे ना, प्लांट ब्रीडिंग आपण कशासाठी करतो चॅट बॉक्समध्ये सांगा, है ना. प्लांट ब्रीडिंग आपण कशासाठी करत असतो?
प्लांट ब्रीडिंग आपण कशासाठी करतो? न्यू सुपेरियर व्हरायटीसाठी. एकदम करेक्ट, देवांशीनं करेक्ट आन्सर केलेला आहे. बाकीचे विद्यार्थी कसं, तुम्हाला जे समजतं आहे तुमच्या भाषेत तुम्ही लिहू शकता, है ना, चॅट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, न्यू सुपेरियर व्हरायटीसाठी, है ना, हे त्याचं आन्सर आहे. तसं मॅक्झिमम तरी आपण कमी असं सांगू शकतो, चांगलं प्रोडक्शन भेटण्यासाठी, प्रॉफिट होण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर समजलं, म्हणजे आपण पहिला पॉईंट बघितला की प्लांट ब्रीडिंगसाठी कोणकोणत्या स्टेप्स असतात, त्या स्टेप आपण बघितल्या 5. आणि त्यानंतर आपण बघितलं इंडियामध्ये असलेले हायब्रिड क्रॉप्स कोणकोणते आहेत, व्हीटमध्ये, राईसमध्ये, शुगर केनमध्ये आणि मिलिट्समध्ये, है ना, मिलिट्स 4 आपण बघितले. आता आपण बघू प्लांट ब्रीडिंग फॉर डिसीज रेजिस्टंट, म्हणजे आपण दोन वेगवेगळ्या प्लांटला क्रॉस केलं, त्याच्यापासून एक नवीन ब्रीड बनवली, नवीन व्हरायटी बनवली, आणि ती कशासाठी होती, डिसीजला रेजिस्ट करण्यासाठी. वेगवेगळ्या रोगांना ती काय करते, येऊ देत नाही जवळ, म्हणजे रेजिस्ट करते, प्रतिरोध करते. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात घ्यायचं आहे. मग कोणकोणत्या आपण अशा व्हरायटी बनवल्या की ज्या दोन प्लांटला क्रॉस करून बनवल्या आणि ते कोणत्या डिसीजला रेजिस्ट करतात, हे तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. मग इथे काही डिसीज रेजिस्टन्स बघा. आता प्लांट्सला कोणकोणते डिसीज होतात ते तुम्हाला पहिल्यांदा इथं दिलेलं. मग बघा, पहिला फंजाय, ओके, ब्राऊन रस्ट ऑफ व्हीट, फंजायद्वारे कोणकोणते डिसीज होतात, रेड रॉट ऑफ शुगर केन अँड लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो. आता शुगर केनमध्ये तुम्हाला माहिती आहे कधी कधी लाल तिथं स्पॉट दिसतो आपल्याला, त्याला म्हणतो रेड स्पॉट ऑफ शुगर केन. हे 3 डिसीज आहेत की जे फंजायद्वारे होते, ना, फंजायद्वारे प्लांट्समध्ये होतात, हे डिसीज आहेत. आणि हे पॅथोजन आहे, जे डिसीजला कॉज करते ते पॅथोजन, म्हणजे फंजाय, वेगळ्या टाईपच्या, वेगळ्या स्पेसिसच्या फंजाय. बॅक्टेरियामुळे कोणता होतो, ब्लॅक रॉट ऑफ क्रुसिफर, हा डिसीज प्लांट्समध्ये होतो. आणि व्हायरसमुळे होतो टोबॅको मोझाईक व्हायरस, है ना. म्हणजे इथे तुम्हाला 3 जसे पॅथोजन दिलेले आहेत आणि त्यांचे 5 डिसीज तुम्हाला इथे दिलेले आहेत की जे प्लांटमध्ये होतो. परंतु मग आपण काय केलेलं आहे, असे प्लांट बनवलेले आहे की जे काय केलेले प्लांट जे आहे डिसीजला रेजिस्ट करतात. मग कोणकोणते प्लांट आहेत सर ते, मग बघा, व्हीटमध्ये एक व्हरायटी आहे कोणती, हिमगिरी नावाची, है ना, हिमगिरी नावाची. हे काय करते, डिसीजला येऊ देत नाही जवळ. कोणकोणत्या डिसीजला मग जवळ येऊ देत नाही ती, मग इथं तुम्हाला सांगायचं आहे, लीफ अँड स्ट्रीप रस्ट आणि हिल ब्लंट. ओके, म्हणजे लीफ, स्ट्रीप रस्ट, आता हे लक्षणं आहेत त्या प्लांट्सवर दिसणारे, हे तुम्हाला इथं ध्यानात ठेवायचं आहे. हिल ब्लंट हे जे डिसीज आहेत त्याला हिमगिरी व्हरायटी जी गव्हाची आहे ती येऊ देत नाही, कारण ही डिसीज रेजिस्टंट व्हरायटी आपण डेव्हलप केली. तशीच आपण बघा, ब्रासिस्काची डेव्हलप केली, तशीच आपण कॉलीफ्लावरची, फुलगोबीची डेव्हलप केली, तशीच आपण मिरचीची व्हरायटीसुद्धा डेव्हलप केली, चिली, आणि त्यांच्या समोर नाव आहे. ओके, बघा, पुसा स्वर्णिम, त्यानंतर पुसा शुभ्रा, पुसा सदाबहार, हे काय व्हरायटीचे नावं आहेत, है ना, एक चिलीची, एक कॉलीफ्लावर, ब्रासिस्का. आणि इथे समोर डिसीज दिलेले आहेत, चिली मोझाईक व्हायरस, याला काय करते ही पुसा सदाबहार रेजिस्ट करते. म्हणजे इथे क्रॉप, त्यांची व्हरायटी, कारण एक व्हीटची क्रॉप आहे, तर या व्हीटमध्ये वेगवेगळ्या टाईपच्या, हजारो टाईपच्या व्हरायटीज असतात, आणि खूप टाईपच्या व्हरायटीज बनवलेल्या आहेत सायंटिस्टने. तर त्याच्यातली जी हिमगिरी आहे ती कोणत्या डिसीजला रेजिस्ट करते समोर दिलेला आहे. तसंच हा चार्ट तुम्हाला पूर्ण पाठ करावा लागेल की कोणती व्हरायटी, कोणत्या क्रॉपची कोणती व्हरायटी ही कोणकोणत्या डिसीजला रेजिस्ट करते. आणि तुम्हाला सीईटीमध्ये इथून प्रश्न येतात की जी हिमगिरी व्हीट आहे, ओके, जी हिमगिरी एक टाईपची व्हरायटी आहे व्हीटची, ती कोणत्या डिसीजला रेजिस्ट करते, असे ऑप्शनमध्ये मग तुम्हाला आन्सर असतात. मग ते तुम्हाला एक ध्यानात घ्यायचं आहे. ओके, आलं लक्षात, ही आहे तुम्हाला डिसीज रेजिस्टंट प्लांट डेव्हलप. त्यानंतर याच्या आधी इथे तुम्हाला हे बेसिक आहे जे की तुम्ही आरामात वाचू शकता, याच्यामध्ये काही जास्त मोठी प्रोसेस नाही आहे. म्हणजे इथे तुम्हाला 2 चार्ट समजले. आता इथे जे होतं हे नॅचरली पॅथोजन्स आहेत ज्याच्यामुळे हा हा डिसीज होतो, करेक्ट आहे. परंतु या चार्टमध्ये काय दिलेलं आहे, इथे क्रॉप, त्यांच्या व्हरायटी आणि ह्या डिसीजला ते होऊ देत नाही, कारण ह्या डिस जे प्लांट आहेत ते आपण कसे डेव्हलप केलेले आहेत, हे आपण प्लांट ब्रीडिंगने डेव्हलप केलेलं आहे, जे की डिसीजला जवळ येऊ देत नाही. आलं ना लक्षात, कारण ते डिसीजला जवळ येऊ देत नाही. त्यानंतर बघा, म्युटेशन ब्रीडिंग,
प्लांट ब्रीडिंग समजलं. दुसरी टाईपची जी ब्रीडिंग असते ना ती असते म्युटेशन ब्रीडिंग. मग आता ही म्युटेशन ब्रीडिंग कशी होते, कशी केली जाते हे आपल्याला बघायचं आहे. ओके, कोणती आहे? म्युटेशन ब्रीडिंग. तर म्युटेशन तुम्हाला माहिती आहे, म्युटेशनबद्दल काय माहिती आहे की म्युटेशन जी आहे ती सडन हेरिटेबल चेंज ऑकरिंग्स इन द जिनोटाईप. ओके, कॉज नॅचरली ही डेफिनेशन आहे कशाची, म्युटेशनची. म्युटेशन इज द सडन हेरिटेबल चेंज ऑकरिंग इन जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ अन ऑर्गॅनिझम, त्याला आपण म्हणतो म्युटेशन. मग हे जे म्युटेशन आहे हे नॅचरली होते, बरोबर आहे, परंतु मग आपण काय करू शकतो, आर्टिफिशियली काही केमिकल ॲड करून एखाद्या प्लांटचा जेनेटिक मटेरियल चेंज करू शकतो. मग त्याच्यामुळे त्याचे जे कॅरेक्टर्स आहेत ते सुद्धा चेंज होतात, आलं लक्षात. मग तशा प्रकारे कॅरेक्टर चेंज करून आपण असे प्लांट डेव्हलप करू शकतो जे डिसीजला रेजिस्ट करतात. ओके, आता आपल्याकडे दोन मेथड आहेत डिसीज रेजिस्टंट प्लांट बनवायसाठी, ए मेथड आणि बी मेथड. ए मेथड होती प्लांट ब्रीडिंग, ज्याच्यामध्ये आपण दोन पॅरेंट्स घेणार, त्यांना क्रॉस करणार, त्याच्यापासून एक नवीन व्हरायटी बनवणार जी के डिसीजला रेजिस्ट करेल, ही पहिली मेथड. आणि दुसरी मेथड आपण म्युटेशनद्वारे करतो, याच्यामध्ये आपल्याला पॅरेंट्स घ्यायचं कामच नाही आहे. जे ओरिजिनल प्लांट आहे त्याच्या जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण केमिकल्स ॲड करून त्याचा जेनेटिक जे आहे जीन्स ते चेंज करतो, आणि ते चेंज केल्यानंतर ॲटोमॅटिकली ती जो प्लांट आहे तो डिसीजला रेजिस्ट करतो, है ना. ह्या दोन मेथड आहे, पहिली म्युटेशन दुसरी म्युटेशन ब्रीडिंग. पहिला आपण प्लांट ब्रीडिंगद्वारे करू शकतो, दुसरं आहे म्युटेशन ब्रीडिंग. ओके, मग हे जे म्युटेशन ब्रीडिंग आहे हे म्युटॅजनद्वारे केली जाते. कशाद्वारे केली जाते? म्युटॅजन. मग हे म्युटॅजन दोन टाईपचे आहेत, एक आहे फिजिकल म्युटॅजन, दुसरं आहे केमिकल म्युटॅजन. फिजिकल म्युटॅजन म्हणजे कोणकोणते कशाद्वारे केली जाते, तर बघा, याच्यामध्ये हाय टेम्परेचर देऊन आपण त्याचा जीन जो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन बदलू शकतो. हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी ओ टू कार्बन डायऑक्साईड जास्त देऊन, एक्स रे त्याच्यावर टाकून, UVS त्याच्यावर टाकून आपण प्लांटचा जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन बदलू शकतो, म्हणजे म्युटेशन तिथे करू शकतो. एक नॅचरल, याला आपण म्हणतो नॅचरल म्युटॅजन. ओके, सो ज्या केमिकल्समुळे, ज्या पदार्थामुळे म्युटेशन होते त्याला आपण म्युटेजन म्हणतो, आणि हे नॅचरल म्युटेजन आहेत. केमिकल म्युटेजनमध्ये कोणकोण आहे बघा, नायट्रस ॲसिड, EMS म्हणजे इथिल मिथिल सल्फोनेट, मस्टर्ड गॅस आणि कॉल्सिकाईन, हे जे आहेत हे आहेत केमिकल म्युटेजन. म्हणजे आपण म्युटेशन घडून आणतो केमिकलद्वारे, ते आहेत केमिकल म्युटेजन. आणि या केमिकल म्युटेजन म्हणजेच या म्युटेशन ब्रीडिंग, याच्यामुळे काय करतो आपण, प्लांट्स डेव्हलप होत करतो जे की इन्सेक्ट आणि पेस्टला रेजिस्ट करते. ओके, इन्सेक्टला, पेस्टला, त्याच्यावरती ते जंतूला त्याच्यावरती येऊ देत नाही प्लांटवरती. मग हा कोणकोणत्या व्हरायटीज तुम्हाला इथे आहेत, तर बघा, हे आहेत तुम्हाला व्हरायटीज दिलेल्या. पहिली आहे ब्रासिस्का, फ्लॅट बीन आणि ओक्रा, ठीक आहे. ह्या व्हरायटी आहेत जे की पेस्टला रेजिस्ट करतात. आणि ह्या सगळ्या व्हरायटी कशा डेव्हलप केलेल्या आहेत, बाय म्युटेशन ब्रीडिंग नवे डेव्हलप केलेल्या आहेत. ओके, प्लांट ब्रीडिंगनं डेव्हलप केल्या की म्युटेशन ब्रीडिंगनं, म्युटेशन ब्रीडिंगद्वारे हे डेव्हलप केलेल्या आहेत. आणि म्युटेशन ब्रीडिंग कशी केली जाते तुम्हाला माहिती आहे की आपण तिथे म्युटॅजन यूज करत असतो, आलं लक्षात. आलं लक्षात सर्वांच्या? खूप सोपे चॅप्टर आहेत आता राहिलेले. देवांशु, पवन, बाकीचे विद्यार्थी, ठीक आहे. यस सर, या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला काही व्हरायटीज दिलेल्या आहेत, जसं बघा इथे जगन्नाथ व्हरायटी आहे एक राईसची. कशाची आहे व्हरायटी? ही राईस आहे ना, जगन्नाथ व्हरायटी ऑफ राईस, NP 836 ही व्हीटची आहे जी की रस्टला रेजिस्ट करते. त्यानंतर इंदोर 2 व्हरायटी ऑफ कॉटन, ह्या तुम्हाला व्हरायटीज दिलेल्या आहेत, है ना.
बघा हे एन पी 836 ही एक व्हरायटी, म्हणजे याच्यात तुम्हाला पूर्ण नोट्स बनवावं लागेल स्वतःच्या. त्यानंतर इंदोर 2 ही एक व्हरायटी आहे. त्यानंतर रेगिना 2 ही कॅबेजची व्हरायटी आहे, म्हणजे इथे 4 व्हरायटीज आहेत. मग तुम्हाला इथं ध्यानात ठेवावं लागेल की कोणकोणत्या व्हरायट्या ह्या प्लांट ब्रीडिंगद्वारे बनवलेल्या आहेत, जे की डिसीजला रेजिस्ट करतात, आणि कोणकोणत्या व्हरायटीज ह्या म्युटेशन ब्रीडिंगद्वारे बनवलेल्या आहेत, जे की डिसीजला रेजिस्ट करतात, आणि कोणकोणत्या डिसीजला रेजिस्ट करतात, ह्या तुम्हाला पूर्ण पाठ करावं लागेल, कारण याच्यावरच तुम्हाला प्रश्न विचारले जातात. CET मध्ये तर एकदम व्यवस्थित प्रश्न याच्यावरती विचारतात. ओके, मग आता तुम्हाला एक ध्यानात घ्यायचं की म्युटेशन ब्रीडिंग जेव्हा आपण करतो, मग प्लांट हे डिसीजला रेजिस्ट कसे करतात, मग त्यांच्यामध्ये काय कॅरेक्टर डेव्हलप होते असे की त्याच्या त्याला डिसीज होत नाही. तर बघा, इथे काय होते, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर होतात, म्हणजे जसं प्लांट आहे तर त्या प्लांटच्या बॉडीवर असे हेअर्स येतात, आणि हेअर्स आल्यामुळे ते इन्सेक्ट तिथं बसू शकत नाही, म्हणजे डिसीज होऊ शकत नाही. हे एक आहे. ओके, लिव्जवर लिव्ज जसं कॉटनचं जर तुम्ही बघितलं कपास, त्याच्यामध्ये त्याच्या पानावरती लिव्ज असतात, छोटे छोटे हेअर्स असतात, ते कशासाठी आहे, डिसीजला रेजिस्ट करायसाठी, कारण मग त्या पानाला ते खाऊ शकत नाही डिसीज. ओके, आणखीन काय होऊ शकतं, तिथे सॉलिड स्टेम जे व्हीटमध्ये सॉलिड स्टेम आपण डेव्हलप करतो, आणि स्टेम जर सॉलिड असलं तर इन्सेक्टला त्या स्टेमच्या आतमध्ये जाता नाही येत, मग असे कॅरेक्टर आपण डेव्हलप करतो त्या प्लांटमध्ये, मग जेणेकरून जे इन्सेक्ट आहे ते त्याच्यावर असरच टाकू शकत नाही. तिसरा आपण कॅरेक्टर काय डेव्हलप करू शकतो, आपण याच्यामध्ये बायोकेमिकल कॅरेक्टर आपण त्यात ॲड करू शकतो. फॉर एक्झाम्पल द हाय ॲस्पॅरेटिक ॲसिड, म्हणजे जर पानं जरी त्यांना खाल्ले तर त्याच्यात ॲसिड जास्त असल्यामुळे मग त्या इन्सेक्टची डेथ होऊन जाते, म्हणजे ते मग त्या पाण्याला परत खात नाही, अशा प्रकारे. चौथ्या नंबरचं आपण काय करू शकतो, द नेक्टरलेस कॉटन. तर नेक्टरलेस कॉटन म्हणजे काय, की अशी कॉटन ज्याचा नेक्टरच नाही आहे, नेक्टर म्हणजे मध नाही आहे. आणि इन्सेक्ट तुम्हाला माहिती आहे प्लांट्सवर कशासाठी जातात, एक तर शेल्टरसाठी किंवा मध घेण्यासाठी, या फूड घेण्यासाठी असं जातात. मग आपण जर अशी व्हरायटी डेव्हलप केली की ज्याच्यामध्ये मधच नाही आहे, मग तिथे इन्सेक्ट जाणार आहेत का, नाही. म्हणजे हे काय करणार, त्या बॉल वर्म जे आहेत त्याच्यापासून काय होणार, हे स्मूथ लिव्ज, ओके, स्मूथ लिव्ज डेव्हलप रेजिस्टन्स सुद्धा अगेन्स्ट बॉल वर्म. काही प्लांटमध्ये असे लिव्ज मग आपण डेव्हलप करू जे स्मूथ असतील, म्हणजे त्याच्यावर जर अळी वगैरे आली तर ती घसरून खाली पडणार, म्हणजे ती मग त्या प्लांटला खाऊ शकणार नाही. असे काही चेंजेस आणून आपण काय करू शकतो, डिसीज रेजिस्टंट प्लांट्स डेव्हलप करू शकतो. आलं लक्षात, म्हणजे आत्तापर्यंत आपण काय शिकलं, तर सर्वात पहिले आपण बघितलं प्लांट ब्रीडिंग कशी केली जाते. प्लांट ब्रीडिंगमध्ये 5 स्टेप्स असतात, त्या 5 स्टेप आपण बघितल्या. कोणकोणती, कलेक्शन ऑफ व्हरायबिलिटी अँड व्हेरिएशन, इव्हॅल्युएशन अँड सिलेक्शन ऑफ पॅरेंट्स, क्रॉस हायब्रिडायझेशन अँड सिलेक्टेड अमॉंग द सिलेक्टेड, नंतर सिलेक्शन ऑफ सेल्फिंग सुपेरियर रिकॉम्बिनंट, टेस्टिंग रिलीज कमर्शियलायझेशन ऑफ न्यू कल्टिवेशन. त्यानंतर आपण इंडियन हायब्रिड क्रॉप्स बघितले, ज्याच्यामध्ये व्हीट, राईस, शुगर केन आणि मिलियट्स यांचे हायब्रिड व्हरायट्या कोणकोणत्या आहेत इंडियामध्ये, त्या आपण बघितल्या. त्यानंतर आपण प्लांट ब्रीडिंग पहिल्यांदा बघितलं, त्यानंतर आपण म्युटेशन ब्रीडिंग बघितलं की म्युटेशन ब्रीडिंग करून आपण डिसीज रेजिस्टंट प्लांट तयार करू शकतो, मग ते कोणकोणते आहेत ते आपण बघितलं आजच्या लेक्चरमध्ये. उद्या आपण बघणार मेथोडिलॉजी ऑफ टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर कशा प्रकारे होते, मे बी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, आपल्या चॅनलवरती याचा व्हिडिओ टाकलेला आहे, कारण इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा टिश्यू कल्चर. हा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये हे आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. 6 दिवसामध्ये पूर्ण जो चॅप्टर आहे तो आपला एंड होऊन जाणार. किती दिवसामध्ये, फक्त 6 दिवसामध्ये. याला काही जास्त टाईम लागणार नाही, कारण खूप इझी हा चॅप्टर आहे, तशा प्रकारे आपण तो चॅप्टर कम्प्लीट करू. इझी चॅप्टर आहे आणि याला तुम्हाला अभ्यास जास्त करावा लागेल, जेणेकरून मग ते तुम्हाला काय होईल, समजेल. चालेल, आजचा जो व्हिडिओ आहे, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तुम्ही परत परत बघा, काही प्रॉब्लेम असले तरी तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा, मी तुम्हाला तिथे आन्सर करायचा प्रयत्न करील. आणि आपण लेक्चर हा इथेच थांबूया. आज आपण 9 पेज संपवलेले आहेत. प्रत्येक लेक्चरला आपले 9-10 पेज संपतील, म्हणजे 60 पेजचा हा चॅप्टर आहे. तर 10 दिवसामध्ये जो आहे, है ना, 10 दिवसामध्ये नाही, कोई 6 दिवसामध्ये हे कंप्लीट होईल. प्रत्येक दिवशी जर 10 पेज जर घेतले तर 6 दिवसामध्ये हा चॅप्टर कंप्लीट होऊन जातो. आणि या महिन्याच्या लास्टपर्यंत आपल्याला पूर्ण बायोलॉजीचे चॅप्टर्स आहेत कंप्लीट करायचे आहे. आपले एक पहिल्या चॅप्टरपासून 9 चॅप्टरपर्यंत पूर्ण झाले, 10वा चॅप्टर आपला बाकी आहे.
आता आपण 11वा सुरू केला, आता 11वा 12वा 13वा 14वा आणि 15वा हे सगळे चॅप्टर आपण एंड करू, त्यानंतर मग 10वा चॅप्टर बघू, कारण तो हार्ड आहे आणि कमी मार्क्ससाठी आहे, त्याच्यामुळे ते आपण थोडं मागं ठेवू. ठीक आहे, भेटू मग उद्याच्या लेक्चरमध्ये. टिश्यू कल्चरपासून समोरचा पार्ट बघू, आहे ना, बाकीच्या विद्यार्थ्यांना सांगून द्या 7 वाजता आपला लेक्चर होत जाईल.